असताना त्यावेळेस सुरुवात केलेली होती ती आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये जायचं आहे त्याची पूर्ण माहिती करून घेणं आणि त्याच्याप्रमाणे नियोजन करणं आज तर नेटवर तुम्हाला ए टू झेड सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत मात्र आपली मुलं मी आता रि एक सर्वे वाचत होतो जगातला सर्वे येतो वीस हजार तास आजकाल सोळा वर्षापर्यंत मुलं नेटवरती आहेत सर त्या वीस हजार तासामध्ये ते साधारण पंधरा हजार मर्डर बारा हजार रेप आणि अप्रॉक्सिमेटली एक लाख पोर्नोग्राफी क्लिप पाहत आहेत आणि याच्यामुळं ॲटोमॅटिक वेपन्सचा वापर ड्रग्जचा वापर एड्स चाकूसुऱ्यांचा वापर शाळा शाळांमध्ये वाढलेला आहे आपण कशा पद्धतीनं त्या व्हॉट्सअप किंवा सोशल मीडियावरती कुठल्या संगतीमध्ये आहे कारण मी तीन रेव पार्ट्यावरती रेड केलेले आहेत मी पुण्याची इकडं तुम्हाला माहीत असेल पण मुंबईमध्ये ओकूड हॉटेलमध्ये क्रिकेटचे आय पी एल प्लेयर्स वगैरे पकडले होते म्हणून खूप गदारोळ झालेला होता मुंबईमध्ये खूप मला मोठ्या लिडिंग न्यूजपेपरनी पाच प्रश्न विचारले मोठमोठी आर्टिकल्स लिहिल्या नाईट लाईफवर आम्ही तू हल्ला करणारा कोण वगैरे वगैरे पण ज्यावेळेला त्यांचे ब्लड अँड युरिन रिपोर्ट्स आले त्यातल्या अठ्ठ्याण्णव टक्के मुलामुलींच्या ब्लड युरिन्समध्ये अफीम चरस गांजा कोकेन असे नाही फ्लनी ट्रेप सारखे म्हणजे त्याला नायट्राईड बेस्ड ड्रग्ज म्हणतात ज्याला डेट रेप म्हणतात जे पबमध्ये गेल्यानंतर एक ड्रॉप थम्सअपच्या एखाद्या बाटलीमध्ये मिक्स केला आणि तो एखाद्या मुलीला दिला तर तिची मेमरी ब्लर होते एक संडे नावाचा सिनेमा आलेला होता संडे इज मिसिंग फ्रॉम द लाईफ ऑफ दॅट गर्ल किंवा फॅशनमध्ये हा प्रकार दाखलेला होता म्हणजे डेट रेप डेटवर घेऊन जायचं आणि रेप करायचं सकाळपर्यंत तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं असतं त्यामुळं <coughs> आपली जागरूकता आपण कशा पद्धतीनं कुठल्या नेटवर कशा साईट्सवरती आहोत कारण ह्याचं सगळं कम्युनिकेशन फेसबुकवरती झालेलं होतं इजरा ट्रान्स डॉट कॉम वेबसाईटवरती झालेलं होतं इंटरनेटचं जे वर्ल्ड आहे ते खूप धोकादायक आहे त्याच्यावर आपण सावध राहिलं पाहिजे जपून असलं पाहिजे आपले फोटो लोड करताना विशेष करून लहान मुलांचे फोटो लोड करताना मुलींचे फोटो लोड करताना आपण त्याच्या बाबतीत सावधानता बाळगली पाहिजे यातल्या एक मुलगी माझ्या मित्राची होती म्हणजे मी पार्टीमध्ये पकडलेली नंतर मग कारवाई तर मी कायदेशीर सगळी केली कुणाला काय सोडलं नाही आहे आणि त्यानंतर मित्र माझ्याकडे तिला काउन्सिलिंगसाठी घेऊन आलेला होता आणि तिला मी विचारला एक अठरा एकोणीस वर्षाची मुलगी होती की का करते बेटा तू हे वाय वाय डू यू डू धिस म्हणजे काय येतात ना तुला म्हणजे सर अंकल आय काँट लीव विदाऊट इट मिलॉनेर बापाची मुलगी पण ती म्हणते की मी ह्याच्याशिवाय जगू शकत नाही आहे म्हणजे आयुष्यामध्ये दे धागडधिंगा पब डिस्कोमध्ये ड्रग्ज घेऊन नाचणं एवढंच आयुष्य आहे का आयुष्याच्या स्टेजेस असतात आयुष्य आपलं वीशीमधलं कसं आहे तीशीमधलं कसं आहे चाळीशीमधलं कसं आहे सत्तर झाल्यानंतर आपल्याला एक समाधानाची सुरकृती ज्या वेळेला चेहऱ्यावरती कुणाची सेवा करून मिळेल ते कसं राहील सगळ्याचा विचार करण्याची आवश्यकता आहे आणि Uh, सगळ्यात धोका जो जगभरामध्ये आहे तो नार्को टेररिझमचा आहे म्हणजे टेररिझमसाठी नार्कॉटिक्समधनं मिळालेले पैसे म्हणजे गोल्डन क्रेसेंट आणि गोल्डन ट्रँगल हे तुम्ही कुठंतरी वाचलं असेल म्हणजे पाकिस्तान अफगाणिस्तान हा जो बेल्ट आहे तो गोल्डन क्रेसेंटचा आणि थायलंड म्यानमार लाओस हा जो बेल्ट आहे तो गोल्डन ट्रँगलचा यातनं जो ट्रेड ड्रग्सचा होतो तो, तो वन बिलियन डॉलर्स आहे म्हणजे जगातल्या आयर्न अँड स्टीलच्या इंडस्ट्रीच्या टर्न ओव्हरपेक्षा जास्त आहे त्याचे टार्गेट आहेत तुम्ही मुलं मग आजकाल जे ट्रान्स फेस्टिवल ब सनबर्न फेस्टिवल आणि सगळ्या गोष्टी ज्या होत असतात त्यातनं सावध राहिलं पाहिजे आपण कारण त्या म्युझिक कारण मी डॉल्बी सिस्टम का बंद केली ते राक्षस उभा राहतात त्यातनं सुद्धा आवाज जे निर्माण होतात ते एकशे वीस एकशे तीस डेसिबलचे जे, जे आवाज आहेत ते सर्वसामान्य माणूस कानानं ऐकू शकत नाही त्याला एक तर दारू ढोसावी हो लागते किंवा ड्रग्ज घ्यावे लागते ड्रग्ज घेतल्यानंतर ते कलर्स असतात फ्लोरोसंट कलर्स त्याला आपण टच करू शकतो ते म्युझिक आपल्या कानामध्ये पियर्स होताना आपल्याला जाणवत असतं आणि स्पष्ट शब्दात सांगायचं तर शरीरासंबंधातला जो आनंद असतो तो काही तासासाठी त्या काही ड्रग्जच्या माध्यमातून मिळतो पण त्यावेळेला तुमचं पूर्ण ब्रेन खोकला होतो सिझलर होतो त्याला सिझलर ड्रग असं म्हणतात एम्पिटिमाइंडचे डेरिव्हिटिव्ह आहेत एम डी एम ए वगैरे किंवा एक्स्ट्रसीचे जे प्रकार आहेत त्यातून तुम्ही जी स्प्लिट पर्सनॅलिटी होते सिझोफ्रेनिया ज्याला म्हणतो आपण हे धोकादायक आहे मी कारण मी एकशे पन्नास एकदा मी सगळे चेन स्नॅचर्स बोलवले होते मुंबईमध्ये ॲडिशनल कमिशनर असताना का गुन्हे करतात आणि त्यातले नव्वद टक्के मुलं ही ड्रगच्या आहारी गेलेली होती एकदा त्या सर्व सेंट्रल नर्वस सिस्टमचा ता ताबा घेतला अशा एखाद्या व्यसनाने म्हणजे था आणि त्या वयात ह्या ठराविक वयात कारण सोळाव्या सतराव्या वर्षीचे सगळे सगळे संसर्ग होतात म्हणजे झालं तर छत्रपती शिवाजींसारखं महान आणि मोठं तेजस्वी कार्य सोळाव्या वर्षीच त्यांनी सुरुवात केली होती शंभू महादेवाच्या साक्षीनं स्वराज्याचं तोरण बांधलं होतं त्याच वयात केलेलं होतं आणि वाट लागायला सुद्धा आयुष्याची तेच वय असते चांगला संसर्ग असेल तर चांगला संसर्ग त्याच वयामध्ये होतो आणि वाईट सवयी लागल्या तर त्या निघत नाही आहे ते त्याच वयामध्ये होतात पण तुमच्या आयुष्याचं सोनं करायचं आहे की माती करायची आहे कारण ही हे वयच असं आहे की त्याला चकाकणारी गोष्ट प्रत्येक गोष्ट ही सोन्यासारखी वाटत असते ती कदाचित अनुकुचीदार काच असू शकते ती काच कधी लागेल त्याची कधी जखम होईल ती जखम कधी चिघळेल आणि तिचं कधी गँग्रिंग होईल आणि कधी आयुष्य उद्ध्वस्त होईल हे कळत नाहीये आहे ट्रस्ट युअरसेल्फ तुम्हाला काय करायचं हे पहिल्यांदा जाणून घ्या हे खूप छान प्रार्थना आहे परमेश्वराची गॉड ग्रँड द सिरिनिटी

लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथनी विचारलेला होता की विश्वास इस दुनिया में तुम क्यों आहे हो माझं मराठी माध्यम होतं पण हिंदी मराठी इंग्लिश जसं जमेल तसं कारण आयुष्यामध्ये पाच गोष्टी महत्त्वाच्या आहेत स्वतःवर विश्वास ठेवणं नकारात्मक गोष्टीपासून किंवा नकारात्मक माणसापासून स्वतःला दूर ठेवणं डोंट अफ्रेड टू गेट फेल नापास अपयशी होण्याला न घाबरणं स्वतःची झाकलेली मूठ सव्वा लाकाची ती सोडून देणं आणि इन्फिओरिटी कॉम्प्लेक्स फेकून देणं वर्क लाईक हेल म्हणजे ज्या वेळेला पेन व्हायला लागते ना ज्यावेळेला वेदना व्हायला लागते ते मोहम्मद अलीचं कुठेतरी वाक्य मी वाचलेलं होतं की तू किती पुशअप्स काढतोस म्हणजे मी पुशअप्स मोजतच नाही ज्यावेळेला माझ्या वेदना सुरू होतात त्यावेळेला मी मोजायला सुरुवात करतो त्यावेळेला पेन्स द विनिंग हॉर्स डझन्ट नो वाईट रन्स इट रन्स ड्यू टू बिट्स अँड पेन्स लाईफ इज अ रेस गॉड इज युअर रायडर अँड इफ यू आर गेटिंग बिट्स अँड पेन्स देन इट्स फॉर शो दॅट यू आर गोइंग टू विन द रेस शरीरित शर्यतीत जो घोडा पळतो ना त्याला माहीत नसते तो का पळतोय त्याला जे चटके फटके चापकाचे ओरखाडे मिळत असतात त्यामुळे तो पळत असतो आणि जीवन ही अशीच एक शर्यत आहे परमेश्वर हा तुमचा रायडर आहे आणि जर तुम्हाला ते चटके आणि फटके मिळत असतील तर परमेश्वराची इच्छा आहे की तुम्ही ती शर्यत जिंकावी तेव्हा ते चटके फटके मिळत आहेत का तेव्हा आयुष्य प्लेन नाही आहे वर्क लाईक हेल अँड गिव्ह समथिंग बॅक टू द सोसायटी लास्ट व्हेरी इम्पॉर्टंट आपण कशासाठी आहे काय आहे आणि आपण काय द्यायचे जगातली तीन सगळ्यात सुंदर क्रियापद आहेत टू लव टू हेल्प अँड टू सर्व प्रेम करणं मदत करणं आणि सेवा करणं ज्या ज्या वेळेला शक्य आहे त्या गोष्टीसाठी आपण तडफडून पुढं गेलं पाहिजे त्यातनं जे समाधान मिळतं ते आपल्या सेल्फिश मोटिव्ह किंवा मटेरियलिस्टिक किंवा भौतिक गोष्टीमधनं मिळत नाही मी जी मुलाखतीत मला शेवटचा प्रश्न विचारला होता की विश्वास दुनिया मे किंवा आहे गोंधळून टाकणारा प्रश्न होता यू पी एस सीचे त्यावेळेचे चेअरमन त्यांनी हा प्रश्न विचारलेला होता मी मी तर स्वतःचं कर्तृत्व नाही आई वडलं मला घेऊन आले दुनियेमध्ये पण मी त्यावेळेला त्यांना एक कविता मला आवडते सर कदाचित ती माझ्या आयुष्याचं उद्दिष्ट मी करू ठरू शकेल आणि ती कविता मी नेहमी म्हणून दाखवतो व्हेरी मिनिंगफुल पोएम द पोएम ऑफ लाम आ युद्धातल्या सैनिकाची ती कविता आहे टू ड्रीम द इम्पॉसिबल ड्रीम ते अशक्य आहे ते स्वप्न मला पाहायचं आहे टू फाईट द अनबीटेबल फो ज्याचा कोणी पराभव करू शकत नाही त्याला जाऊन मला हरवायचं आहे टू रन वे द ब्रेव डे नॉट टू गो ज्या ठिकाणी धाडस करत नाही जाऊन मला धावायचं आहे टू टू ट्राय आर्म्स व्हेरी हात पाय बाहू शरीर सगळं थकून गेलंय त्यावेळेला मला तो एव्हरेस्ट समोर दिसतोय तो एव्हरेस्ट गाठण्यासाठी मला एक एक पाऊल पुढे टाकायचं आहे टू रिच दॅट अनरिचेबल स्टार This इज माय क्वेस्ट to follow दॅट स्टार नो मॅटर how hopeless, no नो मॅटर far, फार टू फाईट फॉर द without questions, क्वेश्चन्स विदाउट पॉज टू बी विलिंग टू मार्च इन टू द हेल्प फॉर हेमनली कॉज मला सत्यासाठी संघर्ष करायचा आहे त्यावेळेला कोणताही प्रश्न विचारायचा नाही कोणताही थांबा घ्यायचा नाही आहे माझी नरकात जायचीही तयारी आहे मात्र त्यासाठी असणारं कारणस्वर्गीय असलं पाहिजे that cause. I will be true to that glorious quest. My heart will lie peaceful and calm when I am laid to my race and the world will be better for this, that one man scorn and covered with scars still strove with his last ounce of courage to reach that unreachable star. तो युद्धातला सैनिक ज्यावेळेला त्याच्या अंगावर जखमा असतील त्या भळभळणाऱ्या जखमा बरोबर घेऊन त्या स्टारच्या त्या ताऱ्याच्या दिशेनं तो ज्यावेळेला जाईल त्या हौतात्म्याच्या दिशेनं तो जाईल त्यावेळेला जग सगळं म्हणेल की येस हा शेवटपर्यंत लढत राहिला हा शेवटपर्यंत लढत राहिला देशासाठी लढत राहिला समाजासाठी लढत राहिला कारण डिग्निटी डेथ विथ डिग्निटी खूप महत्वाची आहे आपला आयुष्याचा शेवट कसा हो ता, होतो हा खूप महत्वाचा आहे कारण आता उदाहरण देताना सुरुवातीला परिचय करून देताना सव्वीस अकरा सांगितलं गेलं सव्वीस अकराच्या अगोदरची परिस्थिती दरम्यानचे ते साठ तास आणि त्यानंतरचे दीड वर्ष मी मुंबईला बदलताना पाहिले आणि माझ्या आतमधनं जे बदल होत होते ते मी पाहिलेले आहेत माझी पत्नी बऱ्याचदा विचारते की तुम्ही एक ग्लॉक पिस्टल घेऊन बुलेटप्रूफ जॅकेट नसताना कारण ते ऑड युद्ध होतं कारण मी आणि माझा बॉडीगार्ड सुरुवातीला आम्ही दोघंच घुसलेलो होतो नऊ वाजून चाळीस मिनिटांनी अतिरेकी दोन मुख्य दरवाज्यातनं आणि दोन नॉर्थ कोट गेटमधनं घुसले आणि नऊ वाजून एक्कावन्न मिनिटांनी अकराव्या मिनिटाला मी आणि माझा बॉडीगार्ड अमित घेतले ज्याला तीन गोळ्या लागल्या दोघं जण आम्ही पाठीमागच्या स्विमिंग पूलच्या गेटमधनं आत घुसलो अकराव्या मिनिटाला मी घुसलो ज्या वेळेला खाली पूलच्या एरियामध्ये सात आठ परकीय नागरिकांचे मृतदेह रक्ताच्या थरोळ्यात होते त्यावेळेला खात्री होती की आपलाही इतच एंड आहे हीच आपली समाधी आहे आतमध्ये शंभर टक्के आपण जिवंत राहणार आहे पण मारायचं किंवा मरायचं एवढंच ध्येय त्यावेळेला समोर होतं त्यामुळे हात थरथरले नाहीत एक खूब शान शेर गुड़दरी ऐक होता कि दुनिया में मिल जाएंगे आशिक कही मगर वतन जैसा खूबसूरत सनम नहीं होगा था। 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 नोटों में लिपटकर सोने में समेटकर मरे हैं कई मगर तिरंगे जैसा खूबसूरत कफन नहीं होगा असेथ विथ डिग्निटी ते देशासाठी असणारं मरण ते प्रत्येकाच्या भाग्यात नसते ना कुठंतरी हार्ट अटॅकनं मरेल ॲक्सिडेंट मरे मरेल कुठंतरी काहीतरी मरेल दॅट अट्रॅक्ट्स त्याचं आकर्षण वाटायला लागतं ती स्पर्धा करताना वेगळी मजा असते कारण ज्यावेळेला आतमध्ये क्रिस्टल हॉलच्या बाहेर तीन पाठमोरे अतिरेकी म्हणजे त्यांच्याकडं प्रत्येकाकडे एक ए फॉर्टी सेवन सहा डबल मॅगझिन म्हणजे एका मॅगझिनमध्ये तीस गोळ्या असतात साडेपाचशे साडेशे ए के फॉर्टी सेवनचे राऊंड एक ॲडिशनल पिस्टल त्याचे साठ ते शंभरपर्यंत राऊंड पंचवीस ग्रेनेड प्रत्येकाकडे एक ग्रेनेड ब्लास्ट केला तर पंचवीस मीटरच्या परिघातला माणूस मेला तरी पाहिजे किंवा जखमी झाला पाहिजे आणि प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये आठ किलोचा आर डी एक्सचा बॉम्ब म्हणजे आपण जो पाहिला डोममध्ये प्रत्येकाकडे एक एक आणि असे चार होते आणि आम्ही दोघंजण होतो माझ्याकडे ग्लॉक पिस्टल होती जी कंपॅरिटिव्हली चांगलं बेपण आहे अठरा अठरा गोळ्यांचे दोन मॅगझिन्स ग्लॉक पिस्टलमध्ये असतात आणि माझ्या बॉडीगार्डकडं साधी पिस्टल होती म्हणजे तरी पण आम्ही एकदा ट्रिगर ओढला तर आमची एकच गोळी बाहेर पडणार आणि त्यांनी एकदा ट्रिगर ओढला तर तीस गोळ्या बाहेर पडणार असा तो फरक होता ज्या वेळेला मध्ये लग्न सुरू होतं त्याच्या बाहेर हे तीन पाटमोरी अतिरेकी सुनील कुडीआधी तिथला सिक्युरिटी चीफ न दाखवले तिथं फ्रॅक्शन ऑफ सेकंड न गवतात बॅटल कॉम्पिटिशनवर त्यांच्यावरती आम्ही फायरिंग करू शकलो की ज्यात एकमी एक जखमी झाला आणि तिथनं ते पळाले म्हणून तिथल्या हॉलमधल्या लग्नात अडकलेल्या लोकांचे जीव वाचले ते क्रुशियल होतं त्यावेळेला तो <laughs> बाहेर गोंधळ अड आड़, अडकलो असतो मला कोणी प्रश्न विचारले नसते कारण माझ्या बुलेट प्रूफ जॅकेट नव्हतं ॲडिशनल मॅन पॉवर येण्याची वाट पाहणं स्वाभाविक होतं ज्या आतमधनं जो कॉल होता कॉल फॉर द ड्युटी कारण पहिल्यांदा ह्या फायरिंगनंतर नंतर अकरा वाजून सात मिनिटापर्यंत एकही राऊंड फायर झालेलं नाही म्हणजे एक तास पाच मिनिटं एकही राऊंड ताजमध्ये फायर झालेलं नाही मी सगळे मजले चेक केले साऊथ विंगचे स्वरूप विभाजन हे नॉर्थ विंग आणि साऊथ विंगमध्ये जुन्या ताजमध्ये जे काय महाभारत झालं ते जुन्या ताजमध्ये झालं तर नॉर्थ विंगमध्ये ते पळून गेले आणि मी आम्ही साऊथ विंग चेक करून खाली आलो अकरा वाजून सात मिनिटांनी मात्र दोन ग्रेनेड ब्लास्ट यांनी केले ज्यात शँडिलेअर तुटून खाली आलं आणि गेटवरती मी गेलो तर दोन मिसरूडनं फुटलेली दोन पोर मायासमोर अजून आली मदतीसाठी एसआरपीतले हे जवान समाधान मोरे आणि राहुल शिंदे राहुल एकवीस वर्षाचा जवान शहीद झाला पावणे तीनच्या गोळीबारामध्ये यांच्याकडे तर थ्री नॉट थ्री रायफल होत्या तीस तीस राऊंड होते पण त्यांनाही ना आम्हाला आमच्या छोट्याशा टीमला जाणीव करून दिली दे की देशासाठी मारायची किंवा मरायची अशी परत संधी येणार नाही आहे परत आम्ही नॉर्थ विंगमध्ये घुसलो परत सहाव्या मजला लिफ्टनं घातला तो पूर्ण चेक करून खाली लक्षात आलं की आपण सी सी टी व्ही रूममध्ये जाऊ मग सी सी टी व्ही रूममधनं फायरिंग दोन तीन राऊंड केल्यानंतर ते अतिरेकी सहाशे तीस आणि सहाशे एकतीस रूम मधून बाहेर आले याची माहिती त्यावेळेचे कमिशनर ऑफ पोलीस हसन गफूर आणि जॉईंट कमिशनर मारिया साहेबांना दिली आणि दोघांनी सांगितले की जोपर्यंत नेव्हल कमांडोज पोहोचत नाही तोपर्यंत थोपवून ठेवते ऑन द वे आहेत आणि त्यावेळेला उत्तर दिलं मी सी पींना की सर आम्ही जीव गेला तोपर्यंत आम्ही इथनं त्यांना खाली येऊ हो देणार नाही आणि पावणे तीन वाजेपर्यंत ती धुमसचक्री आमची चालू राहिली ज्या ज्या वेळेला ते खाली येण्याचा प्रयत्न करायचे सी सी टी व्ही कंट्रोलमध्ये आम्हाला ते मुंब मा त्यांना कळायचं नाही की आम्ही मला कसं काय कळतं आहे आम्ही बाहेर जाऊन त्यांच्यावर दोन चार दोन चार राऊंड फायर करायचो पावणे तीनला मात्र त्यांनी आमचं लोकेशन ओळखलं पूर्ण ताज जे आहे ते लाकडी नक्षीकाम केलेलं सुंदर वास्तू असणारं हॉटेल मोठे मोठे महागडे पेंटिंग्स दुसऱ्या मजल्यावर त्यांनी ग्रेनेड ब्लास्ट चौथ्या मजल्यावरनं केले कारण पावणे तीनला त्यांनी मोठा बॉम्ब डोममध्ये ब्लास्ट केला ज्याच्यात आग आणि ज्वाळा तुम्हाला दिसायला टी व्हीवर पाहिल्या असतील तुम्ही ग्रेनेड ब्लास्टमुळं पूर्ण मजला पेटला आणि आमच्या रूममध्ये आग आणि धूर दोन्ही यायला सुरुवात झाली आता इथं जळून मारण्यापेक्षा बाहेर लढून मरू म्हणून आम्ही लाईन फॉर्मेशनमध्ये निघायला सुरुवात केली वरून एके फट फॉर्टी सेवनचा बस्ट त्यांनी आमच्या लाईन फॉर्मेशनं केला आमची लाईन तुटली आमच्या गोळ्या कमी पडल्या माझ्या बॉडीगार्डला तीन गोळ्या लागल्या दोन पायामध्ये एक पोटाला चाटून गेलेली गोळी राहुलच्या पोटात लागली आणि राहुल त्या ठिकाणी धारातीर्थी पडला मला आठवत आहे मी दोन दिवसानंतर ज्यावेळेला राहुलचा शहीद झालेला देह आणायला गेलेलो होतो त्यावेळेला रिगर मॉर्टिसनं शरीर ताट झालेलं होतं युनिफॉर्म जळालेला होता पण डोळे उघडे होते खांद्यावरती रायफलचा बट होता ट्रिगर गार्डमध्ये उंगली होती आणि संगीन वरच्या दिशेनं थेट रोखलेलं होतं आणि डोळे जणू बोलत होते की सर तुमच्या शब्दाला जागलो की नाही एक पंचावन्न वर्षाचे हो। एक पंचावन्न वर्षाचे अंमलदार तुकाराम मुंबाळे यांचं नाव पाच गोळ्या पोटामध्ये घेतात का ए के फॉर्टी सेवनच्या एक लाठी घेऊन तो माणूस चढाई करून जातो कसावरती पाच गोळ्या पोटात घेतल्या तरी पकड ढिली होत नाही आणि एक अतिरेकी जिवंत पकडला जातो दिस इज मिराकल न इज्जत दे न अजमत दे न सीरत दे मेरे वतन के वास्ते अरब मरने की सिर्फ हिम्मत दे ही हिम्मत खूप महत्वाची आहे उद्दिष्ट ठेवायचं आहे स्वप्न ठेवायचं आहे आणि मार्गक्रमण करायचं निराश व्हायचं नाही आहे सपोर्ट करायला तुम्हाला एवढी मोठी सिस्टम या ठिकाणी आहे हे खूप छान कविता कुसुमाग्रजांची आहे ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते करदमलेले केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहुणी गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहुनी माहेर वाशिन पोरीसारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले आठवणीला डोळ्यामध्ये पाणी मात्र ठेवले कारभारणीला घेऊन सर आता लढतो आहे चिखलगाळ काढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे खिशाकडे हात जाताच हजत हजतसत उठला पैसे नकोत सर मला जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा दॅट फायटिंग स्पिरिट दॅट इज द फायटिंग स्पिरिट जे तुमच्या वयामध्ये छोट्या मोठ्या आव्हानांना छोट्या मोठ्या अडचणींना छोट्या छोट्या आक्रमणांना घाबरायचं नाही आहे विपत्तीमध्ये मी भयभीत होणार नाही आहे हे मला माहीत आहे मात्र त्याच्यासाठी माझ्याकडं लढण्याचं बळ दे एवढंच देवाकडं मागायचं दॅट दॅट स्पिरिट दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आणि ते मला वाटतंय लढण्यासाठी उद्युक्त करतं ते त्याच वयामध्ये हालात के कदमपर सिकंदर नाही गिरतात टूटा कोई तारा तो जमीपर नाही गिरता किरते शौक से दर्या समंदर में लेकिन किसी दर्या में समंदर नाही गिरता ते तारे तुम्ही आहात ते सिकंदर तुम्ही आहात ते समंदर तुम्ही आहात ती इन्स्टिंक या वयामध्ये असते आयुष्य डेफिनेशन बदलण्यासाठी आहे रॉजर बॅनिस्टर गांधीजी मंडेला एडिसन नेम द बस मदर तेरेसा या सगळ्यांनी डेफिनेशन्स बदलल्या आपल्याला आयुष्य त्यांच्या एवढंच मिळणार आहे सत्तरऐंशी वर्ष काय असेल ते आपण कशाचे डेफिनेशन्स बदलणार मी काय बदल घडणार मी परिवर्तन कसं करणार आणि मला जो बदल अपेक्षित आहे तो माझ्यापासून मी सुरुवात करणार आहे का हा विचार करण्याची आवश्यकता आणि घाबरायचं नाही आहे भ्यायचं नाही आहे कशालाही भ्यायचं नाही आहे खूप छान अब्राम लिंकनचं पत्र आहे की जगा